जिल्हा श्रमिक पत्रकार संघ वेताळ प्रतिष्ठान तुळस वेंगुर्ला आयटीआय आणि लोकनेते ऍडव्होकेट दत्ता पाटील होमिओपॅथिक कॉलेज हॉस्पिटल राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन तसेच स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि हिंदी वृत्तपत्राचे जनक बाबूराव पराडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वेंगुर्ले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व बाबूराव पराडकर यांची प्रतिकूल परिस्थितीत केलेली कार्याची आठवण करत प्रथमतः स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर बाबूराव पराड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी वर्गातून हेमांगी गावडे पल्लवी पडवेकर सुचिता जाधव यांनी राजमाता जिजाऊ यांचा जीवनपट उलगडला. ऍडव्होकेट देवदत्त परुळकर यांनी बोलताना सांगितले की स्वामी विवेकानंदांनी युवकांमध्ये आत्मविश्वासाची जागृती केली. त्यांची तरुण या शब्दाची व्याख्या ही तरुण या शब्दावर मर्यादित नसून व्यापक होती. त्यांनी आपल्या कमी वयांमध्ये संपूर्ण जगामध्ये एक आदर्श निर्माण केल्याने आज त्यांच्या जयंती दिनी युवा दिन साजरा होतो. राजमाता जिजाऊ यांचं जीवनपण उलगडताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविताना त्यांनी केलेला त्याग व जिद्द यामुळे छत्रपती घडले. मराठी वृत्तपत्राचे आद्यजनक बाळशास्त्री जांभेकर व हिंदी वृत्तपत्राचे बाबूराव पराडकर यांनी त्या काळातील प्रतिकूल परिस्थिती जनतेसमोर घडणाऱ्या घटना मांडण्यासाठी वृत्तपत्राचा आधार घेतला. बदलत्या युगात दैनिकांची व्याप्ती वाढली आहे. आजच्या युवकाने केवळ मोबाईलवर असलेले मेसेज फॉरवर्ड अथवा डिलीट न करता या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपली बुद्धिमत्तेत वाढ करण्यासाठी करावा. प्रत्येक तरुणाने आपले आरोग्य सुदृढ करण्याबरोबरच वाचनावर जोर देऊन आपली कार्यक्षमता वाढविल्यास भविष्यातील आव्हाने सहज पेलता येतील असे प्रबोधनात्मक विचार ऍडव्होकेट देवदत्त परुळकर यांनी मांडले. आपण विचार करा की या दोन्ही महापुरा अल्प कालावधीमध्ये त्यांनी खूप काही करू लागतात. आपण जिल्हा भागाचा विचार केला तर ज्यावेळेला मुलांची सत्ता एवढी प्रचंड होती त्याच्यावरती आणि चार शाही चार शाही सगळीकडे आदर होता. विजयनगराचं साम्राज्य दशकपूर्ण साम्राज्य तेवढी शाही नाही द्यायचं. अशा आपण एक लक्षात घेत नाही शिवाजीचे घडत असताना पाठीमागे त्यांच्या आधीच्या लोकांनी केलेल्या कुठल्या विभागाच्या सुद्धा आहे. शहाजीवाजांचं महाराजांच्या विभागाच्या पंड करण्यापर्यंत काय होता परंतु ते भरपूर बसलं आणि भरपूर बसलं आणि त्या बसलेल्या भांडणामध्ये त्याला कुठे त्याचा मोबदला द्यावा. पुण्याचे जे शहाजीवर होते तर अजून शहाजी संपूर्ण पुण्याच्या त्या शहाजीवरती बांधकर केलं अक्षरशः सगळी घरातली दाळपण केली सगळ्या माहिती केलं आणि गाढव मानली अशा प्रकारे सगळं केलं. त्यांना पूर्ण जागे करून घरात काढ असं म्हणतात की पूर्ण जागे करून आली जागे करून जाऊ लागले आज चालू आणि ते पुन्हा त्याची जागे अशा परिस्थितीमध्ये जिजाबाईच्या बाबतीत असा विचार करा की त्यांची विश्वास त्यांची वडील अशा अवस्थेमध्ये आपण विचार करतो की घरातले यावेळी गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे उपप्राचार्य डॉक्टर पूजा करपे प्राध्यापक सचिन परुळकर सीमा मराठे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास वेंगुर्ला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे, वेंगुर्ला नायक तहसीलदार रश्मी मटकर, भूमी अभिलेख विभागाचे एन बी रेडकर, वेंगुर्ले स्टेट बँक शाखाधिकारी संध्या उदियावर, अभिजित बुके, वेंगुर्ले होमिओपॅथिक कॉलेजच्या उपप्राचार्य पूजा करपे, साप्ताहिक किराच्या संपादिका सीमा मराठे, सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष सुरेश कौलगेकर, सचिव सचिन वराडकर, सदस्य विनायक वारंग, सुनील चव्हाण, वेताळ प्रतिष्ठान अध्यक्ष प्राध्यापक सचिन परुळकर, महेश राऊळ, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी गटनिर्देशक एस जी गोरे, शिक्षक जे डी डिसिल्वा, पी के कापसे, एस डी तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोकण लाईव्ह साठी सुरेश कौलगेकर, वेंगुर्ला.